नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पूर्व हंगामी बागायती बीटी कापूस लागवड पाहणार आहे। बीटी कापसाची पूर्व हंगामी लागवडविषयी माहिती जाणून घेणार आहे आणि ते आपल्याला माहिती डॉक्टर अशोक जाधव कापूस संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत असलेले डॉक्टर अशोक जाधव यांच्याकडून यांच्यातर्फे आपल्याला ही माहिती मिळते आहे आणि याचं विशेष आभार म्हणजे बळीराजा माशिक यांचं विशेष सौजन्य आहे आपल्याला, त्यांच्यातर्फे आपल्याला ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे। बीटी तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यापासून महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो बीटी कापसाचे क्षेत्र 41 लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे आणि महाराष्ट्र राज्यात मागील 10 वर्षात बीटी खालील क्षेत्रांमध्ये 33% वाढ झाली आहे आणि तर मराठवाड्यात 67% वाढ झाली आहे, परंतु उत्पादकतेमध्ये म्हणावी तशी वाढ आपल्याकडे आतापर्यंत झालेली नाही। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्राची उत्पादन क्षमता ही 325 किलोग्राम रुई हेक्टरी कमी आहे आणि प्रति हेक्टरी उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याकडे भरपूर वाव आहे, यासाठी बागायती कपाशी खालील क्षेत्र वाढवणे गरजेचे आहे। शेतकरी बांधवांनो, सुधारित पद्धतीने बागायती बीटी कपाशीची जी लागवड केल्यास आपल्याला उत्पादनामध्ये आणि उत्पादकतेमध्ये निश्चितपणे वाढ झालेली आपल्याला दिसून येईल आणि या व्हिडिओमध्ये आपण बीटी पूर्व हंगामी बीटी कापूस लागवडीविषयी लागवड करताना आपल्याला जमिनीची निवड, जमिनीची मशागत, सेंद्रिय खतांचा वापर, लागवडीची वेळ व अंतर, रेफ्युजी लागवड, आकस्मिक रोप मर व्यवस्थापन, बियाणे व बीज प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन आणि पूर्व हंगामी बीटी कापसाची रासायनिक खत व्यवस्थापन अशा भरपूर टॉपिक्सवर आपण त्याच्या पाणी व्यवस्थापनावर, वाढविरोधक रसायनांचा वापर, तण व्यवस्थापन, उत्पादन आणि अशा या एवढ्या मी सांगितले ह्या टॉपिकवर आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, पूर्व हंगामी बीटी कापूस लागवड जर तुम्ही करत असाल तर जमिनीची निवड आपल्याला करायची, ती जमिनीची निवड आपल्याला मध्यम ते भारी कसदार व पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याला निवडावी लागणार आहे। हलक्या तसेच चिबड जमिनीमध्ये कपाशीची लागवड करू नये, कारण की कापूस लागवडीसाठी जमिनीची खोली ही 60 ते 100 सेंटीमीटर असावी। कापसाचे पीक अधिक ओलावा चिबड परिस्थितीत तग धरू शकत नाही। जमिनीचा सामो 5.5 ते 8.5 असावा। जमिनीची मशागत, कापसासाठी जमीन तयार करताना 2 ते 3 वर्षांनी एक वेळा खोल नांगरणी करावी। नांगरणीमुळे जमीन भुसभुशीत होऊन घातक तणांचा काशा जमिनीवर उघड्या पडतात। तसेच जमिनीमध्ये सुप्तावस्थेत पडलेल्या कीटकांची कोश जमिनीवर पृष्ठभागावर आल्यामुळे ते उष्णतेने मरतात आणि त्यांना पक्षी वेचून खातात। नांगरणीनंतर मोगरणी करून ढेकळे फोडून घ्यावे, नंतर वखराच्या 2-3 पाळ्या 2 आठवड्याच्या अंतराने देऊन जमीन लागवड योग्य करावी। याच्यानंतर आपला पुढचा टॉपिक येतो सेंद्रिय खतांचा वापर आपल्याला किती प्रमाणात करायचा आहे। जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, जलधारणा शक्ती वाढवण्यासाठी, जमिनीची हवा खेळती राहण्यासाठी, शेतकरी बांधवांना सूक्ष्मजीवाणू संख्या वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आपल्याला शेवटच्या वखरपाळीपूर्वी 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतामध्ये समप्रमाणात पसरून टाकायचे। तसेच गांडूळ खत उपलब्ध असल्यास आपल्याकडे 2.5 टन हेक्टरी शेणखत शेणखतामध्ये मिसळून द्यायचे। सेंद्रिय खतामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून पिकाची चांगली वाढ होण्यास मदत होते आणि लागवडीचे वेळ व अंतर आपल्याला कसे नियोजन करायचं आहे ते पूर्व हंगामी बीटी कापसाच्या चांगल्या उगवणीसाठी, रोपांची आकस्मिक मर कमी होण्यासाठी तापमान कमी असणे जरुरी असते। यासाठी लागवडीची वेळ व पाणी देण्याची पद्धतीचा ताळमेळ घालावा लागतो। ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी नांगराच्या सहाय्याने सऱ्या पाडून लागवड करावी। सऱ्या शेतीच्या लांबीनुसार पाडाव्यात। सरीचा एका बाजूने सरकी लागवड करावी। अशी लागवड मे महिन्याच्या 20 तारखेनंतर करावी। बीटी कापसाच्या लागवडीसाठी 2 ओळीतील अंतर 150 सेंटीमीटर ठेवावे, तर 2 झाडातील अंतर 30 सेंटीमीटर ठेवावे। हेक्टरी झाडांची संख्या योग्य प्रमाणात राहून कापसाचे अपेक्षित उत्पादन मिळवता यावे म्हणून तूट भरून जरुरी आहे। यासाठी साधारण 20
20 मिले प्लास्टिकच्या पिशवीत सरगी लावून सावलीत रोपे तयार करावीत व मान्सूनचा पाऊस पडल्याने ती रोपे तूट झालेल्या ठिकाणी लावावीत. मराठवाड्याच्या पूर्व हंगामी मिठी कापसाची लागवड वेळेवर केल्यास आकस्मिक रोग मराचे प्रमाण कमी होते. शिवाय कापसाची वाढ लवकर होऊन वेचणीसुद्धा लवकर होते. त्यामुळे सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी होऊन होणारे नुकसान कमी होते व चांगल्या प्रतीचा कापूस मिळतो. शिवाय कापूस काढून रब्बी हंगामात हरभरा उन्हाळी भुईमुंग्यासारखी पिके घेता येतात. आणि बियाणे यासाठी पूर्व हंगामी कापसासाठी बियाणे व बीज प्रक्रिया कशी करायची. पूर्व हंगामी पिटी कापसाची लागवड ही टोकन पद्धतीने आपण करू शकतो. हेक्टरी 2.5 ते 3 किलोग्राम बियाणे वापरावे. एका ठिकाणी दोन सरक्या टोक्यावेत. बाजारात मिळणाऱ्या बियाण्यास प्रति किलो 7.5 ग्रॅमप्रमाणे इमिडॅक्लोफ्राईड किंवा कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास अझोटोबॅक्टर PSV जीवाणू संवर्धकाची 25 ग्रॅम प्रति किलोप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. रेफुजी लागवड करताना बीटी कापसातील बोंड अळ्यातील संभाव्य प्रतिरोगांचे नियोजन हे कपाशी पिकांचे भवितव्य ठरणारे असल्याने बीटी बियाण्यांबरोबर मिसळणाऱ्या आश्रय पिके रेफुजी म्हणजे दिलेल्या बिगर नॉन बीटी ज्या आपण पूड येते त्या 400 ग्रामच्या सोबत ती नॉन बीटी मुख्य पिकावर लागवड करणे गरजेचे आहे. आकस्मिक रोग वर्मर व्यवस्थापन याविषयी आपण जाणून घेणार आहे. बागायती बीटी कापसांची लागवड करताना उपलब्ध पाणी व पिकासाठी आवश्यक असणारे तापमान याचा विचार करणे गरजेचे आहे. बीटी कापूस बागायतीखाली लागवड करताना येणारी महत्त्वाची अडचण म्हणजे होणारी रोपांची आकस्मिक मर होय. बागायती बीटी कापसाची लागवड लवकर म्हणजे मे महिन्याच्या 2-ऱ्या 15-ड्यात किंवा त्या अगोदर केल्यास मोठ्या प्रमाणात रोगाची आकस्मिक मर आढळून येते. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिलेल्या कापूस पिकात आकस्मिक रोग मर अधिक प्रमाणात आढळून येतो. साधारणपणे आकस्मिक व रोग मराचे जे प्रमाण आहे हे 5% पासून 20% आढळून येते. यामुळे हेक्टरी झाडांची संख्या कमी होऊन उत्पादन घट येते. लवकर कापूस लागवड करूनही फारसा फायदा होत नाही. बागायती बीटी कापसांच्या चांगल्या उगवणीसाठी व रोपांची आकस्मिक मर कमी होण्यासाठी जमिनीचे तापमान कमी असणे भरपूर जरुरी आहे. शेतकरी बांधवांनो यासाठी लागवडीच्या वेळी पाणी देताना देण्याची जी पद्धत आहे याचा ताळमेळ घालावा लागतो. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी नांगराच्या सहाय्याने सऱ्या पाडून लागवड करू शकता. सूर्या शेतीच्या लांबीनुसार पाड्यात सऱ्या शरीच्या एका बाजूने सरकी लागवड करावी. अशी लागवड मे महिन्याच्या 20 तारखेनंतर करावी. म्हणजे उपलब्धता कमी असल्यास बागायती बीटी कापसाच्या लागवडीसाठी ठिबक सिंचन पद्धतीही वापरावी. यासाठी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठिबकच्या नळ्या शेतात अंतरून घ्याव्यात. दोन नळीतील अंतर 150 सेंटीमीटर ठेवावे. प्रत्येक नळीवर 30 सेंटीमीटर अंतरावर म्हणजे 1 फुटावर ड्रिपर बसवावेत. आकस्मिक रोप मरचे प्रमाण कमी करण्यासाठी 1 जूनला प्रत्येक ड्रिपरजवळ सरकी लावे. ड्रिपरद्वारे बाष्पीभवनाचा 1/2 पाणी 1 दिवस आड करून द्यावे. आकस्मिक रोपे जे मरचे प्रमाण कमी केल्यामुळे हेक्टरी झाडांची संख्या योग्य प्रमाणात राहून कापसाचे अपेक्षित उत्पादन मिळवता येते. आकस्मिक रोप मरमुळे हेक्टरी झाडांची संख्या कमी होऊन उत्पादनात घट येऊ नये यासाठी तूट भरणे जरुरी आहे. साधारणतः 20 मिली प्लॅस्टिकच्या पिशवीत सरकी लावून सावलीत रोपे तयार करावीत व मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर 20 मिलीमीटरच्या प्लास्टिकच्या पिशवीत सरकी लावून त्यामध्ये रोपे तयार करून घ्यावीत. मान्सूनचा पाऊस पडल्यानंतर ती रोपे तूट झालेल्या ठिकाणी लावावीत. मराठवाड्यात बागायती बीटी कापसाची लागवड 1 जूनला केल्यास आकस्मिक रोपमरचे प्रमाण कमी होते. शिवाय कापसाची वाढ लवकर होऊन वेचणीसुद्धा लवकर होते. त्यामुळे सेंद्रिय बोंडाळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास होऊन होणारे नुकसान कमी प्रमाणात चांगल्या प्रतीचा कापूस मिळतो कमी होते आणि चांगल्या प्रकारचा कापूस मिळतो. खत याच्यासाठी खत व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आहे. पूर्व हंगामी बीटी कापसासाठी रासायनिक खताची मात्रा 150 175 75 किलोग्राम नत्र स्फुरद पालाशाशी म्हणजे 150 नत्र 75 स्फुरद 75 किलोग्राम पालाश अशा प्रकारे प्रति हेक्टर द्यावे. लागवडीच्या वेळेस 20% नत्र संपूर्ण स्फुरद व पालाची मात्रा द्यावी. उरलेली नत्रापैकी 40% नत्राची मात्रा लागवडीनंतर 1 महिन्याने तर 40% नत्राची शेवटची मात्रा लागवडीनंतर 2 महिन्याने द्यावी. ठिबकद्वारे खत देताना ते लागवडीनंतर 100 दिवसापर्यंत तर 20 दिवसांनी सामान्य हप्त्यात द्यावे. पूर्व हंगामी बीटी कापसाची रासायनिक खत व्यवस्थापन आपण पाहणार आहे. आपल्याला युरिया म्हणजे आपण मी सांगितल्याप्रमाणे पूर्व हंगामी
हंगामी बीटी कापसाची रासायनिक खते व्यवस्थापन 150 नत्र 75 स्फुरद आणि 75 पालाश हे आपल्याला हेक्टरी लागणार आहे. तर याचा युरिया आपण कसं घेणार आहे? युरिया आपल्याला सुरुवातीला पेरणीपूर्वी 65 किलो युरिया घ्यायचा आहे. आणि म्युरेटा पोटॅश आपल्याला 125 किलो घ्यायचं आहे. आणि सुपर फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट हा 469 घ्यायचा आहे. आणि 30 दिवसानंतर फक्त आपल्याला 130 किलो युरिया द्यायचा आहे. आणि 60 दिवसांनी 130 किलो युरिया द्यायचा आहे. आणि आपल्या जर 10-26-26 द्यायचा असेल तर हीच मात्र आपल्याला 10-26-26 देताना 288 किलो आपल्याला पेरणीपूर्वी द्यायचं आहे. नंतर 30 दिवसांनी आणि 60 दिवसांनी काहीच द्यायचं नाही. याच्यानंतर त्याच्याबरोबर 10-26-26 युरिया आपल्याला 10-26-26 288 पेरणीपूर्वी द्यायचं आहे किलो. आणि त्याच्यासोबत युरिया 2.5 किलो म्हणजे 2.5 किलो द्यायचं आहे. आणि 30 दिवसानंतर आपल्याला 10-26-26 द्यायचं नाही, फक्त युरिया 130 किलो द्यायचा आहे 30 दिवसांनी. आणि पुन्हा 30-60 दिवसांनी 130 किलो युरिया द्यायचा आहे. तसंच 18-18-10 आपण जर देत असेल हीच मात्र आपल्याला 150 नत्र स्फुरद 75 आणि पालाश 75 हे किलो प्रति हेक्टरीचं मेजरमेंट आहे. त्याच्यासाठी आपल्याला 18-18-10 हे देताना 18-18-10 आपल्याला 166 किलो पेरणीपूर्वी वापरायचं आहे. त्याच्याबरोबर युरिया वापरायचं आणि म्युरेट पोटॅश 98 किलो वापरायचा आहे. आणि सिंगल सुपर फॉस्फेट हा 282 किलो त्याच्यासोबत वापरायचा आहे. पुन्हा 30 दिवसानंतर युरिया आपल्याला 130 किलो वापरायचा आहे. 60 दिवसानंतर 130 किलो युरिया वापरायचा आहे. हेच खतं 1919 देताना पेरणीपूर्वी 158 किलो प्रति हेक्टरी युरिया 1919 आपल्याला युरिया काहीच टाकायचा नाही. म्युरेट ऑफ पोटॅश 75 किलो घ्यायचा आहे. आणि सिंगल सुपर फॉस्फेट हा 281 किलो घ्यायचा आहे. आणि पुन्हा 30 दिवसानंतर 130 किलो युरिया द्यायचा फक्त. आणि 60 दिवसानंतर 130 किलो युरिया हा पिकांना द्यायचा आहे. आणि याचं पाणी व्यवस्थापन आपण पाहणार आहे. बीटी कापसाला एकूण 700-800 मिलीमीटरपर्यंत पाण्याची गरज असते. आणि लागवडीपासून ते पाऊस सुरू होईपर्यंत आणि पावसाचा खंड काळात पडल्यास ठिबकद्वारे पाणी देताना 1 दिवसाआड तरी 2 दिवसाच्या अर्धे पात्यातील पाण्याचे अर्धे पाणी द्यावे. उर्वरित पाणी अर्धे पाणी म्हणजे बीटी कापसाला एकूण आपल्याला 700-800 मिलीमीटर पाणी लागते. आणि हे पाऊस सुरू होईपर्यंत आणि पावसाचा खंड काळास पिकास पडल्यास ठिबकद्वारे पाणी देताना 1 दिवसाआड ये करून 2 दिवसाचा ऊर्ध्वपातीत पाण्याचा अर्धा पाणी द्यावे. म्हणजे 5-6-10 पण चालवले आपण ड्रिपची मशीन तरी चालतं आहे आपल्याला. ड्रिप तण व्यवस्थापन बीटी कापसाच्या अनियंत्रित तणामुळे उत्पादनात 50-60% घट येते. तण नियंत्रण व्यवस्थित होण्यासाठी पीक उगवणीनंतर 15 दिवसाच्या अंतराने 90 दिवसापर्यंत अंतर मशागत करावी. मशागत करणे शक्य नसल्यास पीक उगवणीनंतर पायरी थायो बॅग सोडियम 10% 0-0-60 किलो प्रति हेक्टर अधिक क्युझालोफॉस इथाईल 5% 0.50 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करायची. आणि वाढविरोधक रसायनांचा वापर करायचा आहे. पूर्वहंगामी बागायती बीटी कापसाच्या अवस्थेत काही वाढ होऊ नये यासाठी ती रोखण्यासाठी सायकोसिलची 60 PPM वर तीव्रतेची फवारणी पीक 2.5 महिन्याच्या असताना करायची आहे. त्यामुळे काही वाढ थांबून झाडांची बोंडे पोसण्यासाठी उपाय होतो. परिणामी उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते. आणि याची उत्पादन पूर्वहंगामी बागायती बीटी कापसाची योग्य काळजी घेतल्यास सरासरी 20-25 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन हे कापसाचं मिळतं शेतकरी बांधवांनो. तो शेतकरी बांधवांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू, धन्यवाद.